खंडणी प्रकरणी एक दिवसाड पोलीस ठाण्यात लावण्यात येणारी खासदार उदयनराजेंची हजेरी अखेर न्यायालयाने रद्द केली आहे खंडणी प्रकरणी एक दिवसाआड पोलीस ठाण्यात लावण्यात येणारी खासदार उदयनराजेंची हजेरी अखेर न्यायालयाने रद्द केली असून त्यांचा तात्पुरता जामीनही कायम केला आहे यावेळी न्यायालयासह अनेक प्रमुख चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता खंडणी प्रकरणी एक दिवसाड पोलीस ठाण्यात लावण्यात येणारी खासदार उदयनराजेंची हजेरी अखेर न्यायालयाने रद्द केली असून त्यांचा तात्पुरता जामीनही कायम केला आहे यावेळी न्यायालयासह अनेक प्रमुख चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता एका उद्योजकाकडे खंडणी मागितली आणि त्यांचा हत्येचा प्रयत्न केला या गुन्ह्याखाली उदयनराजेंसह चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर उदयनराजे तब्बल तीन महिन्यांनी स्वतःहून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते तेव्हा न्यायालयानं एक दिवसाआड हजेरी लावण्याच्या अटीवर दोन ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता